प्रज्ञोत्तर बुलेटिनमध्ये स्वागत. महत्वाची घडामोड. अजित पवार मला मंत्रीपद देतील असा विश्वास असल्याचं अण्णा बनसोडे यांनी म्हटलंय. तर अण्णा बनसोडेंना मंत्रीपद मिळावं म्हणून ठराव केल्याचं योगेश बहल यांनी सांगितलं. अण्णा बनसोडे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. योगेश बहल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांनी हे वक्तव्य केलंय. आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बहल, महापौर मंगलाताई कदम यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी, खरं तर आज यांनी जी मागणी केलेली या मागणीचा आदर आदरणीय दादा ठेवतील असा माझा ठाम विश्वास आहे. या ठिकाणी आम्ही आपण पाहताय की पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आम्ही सर्व एकत्र आज आलेलो आहोत. या ठिकाणी एकतर आम्ही अण्णांचा अभिनंदनाचा ठराव इथं केलेला आहे, त्याचबरोबर अण्णांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी असा एक आम्ही ठराव केला आहे अजितदादांसाठी. आणि आमची सर्वांची कळकळीची आग्रहाची विनंती असणार आहे अजितदादांना की पिंपरी चिंचवड शहरातनं अण्णा दादू बनसोडे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून जातात.